अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते संजय गरुड यांनी जामनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली। सध्या जामनेर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव, रेमडेसिवीरचा तुटवडा या संदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती। जामनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तालुक्याचे आरोग्य दूत आहेत तरी कुठे। गिरीश महाजन गेल्या 25 वर्षांपासून ज्या जामनेर तालुकावासियांच्या भरोशावर आमदारकीचे पद भूषवत आहेत त्याच तालुक्यातील जनतेविषयीच्या जबाबदाऱ्यांची जाणीव महाजनांना नाही का? या कोरोनाच्या कालावधीत प्रत्येक तालुक्याचे लोकप्रतिनिधी आपल्या भागातील जनतेच्या हितासाठी कोरोना संदर्भातील उपाययोजना करत असताना जामनेर तालुक्याचे आमदार मात्र पश्चिम बंगाल फिरताय असे अनेक मुद्दे जिल्हा नेते संजय गरुड यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये मी हार्दिक स्वागत करतो। कोरोनाची महामारी चालू असताना आपल्या जामनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी 15-3 आठवड्यापासून कुठे गायब झालेले आहेत हा लोकांना फार मोठा प्रश्न पडलेला आहे। तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्याचा काहीतरी 3rd का 4th नंबर आपला लागतो आहे कोरोनाच्या पेशंटच्या संदर्भात। आणि अशा या परिस्थितीत राज्यकर्ते आपापल्या आघाडीवर लढत आहेत, कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी लोकांना धीर देत आहेत, वेगवेगळ्या उपाययोजना मांडत आहेत आणि वेगवेगळ्या उपाययोजनांच्या माध्यमातून कोरोनाची साखळी कशी तोडता येईल याचा विचार विनिमय सर्वच लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते, विरोधी पक्षनेते यांच्या बैठका होत आहेत। विचारांची देवाणघेवाण होऊन राज्यातली कोरोना साखळी तोडण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील आणि अशा परिस्थितीत आपल्या जामनेर तालुक्यातले माजी आरोग्यमंत्री, विद्यमान आमदार आणि त्यांचे आरोग्यदूत हे दिशेनाशे झालेले आहेत। लोकांमध्ये संभ्रम आहे। लोक रोज आम्हाला 20-25-50 फोन असतात तालुक्यातून। तालुक्यामध्ये कोविड सेंटर वाढवण्याची गरज आहे। लोकप्रतिनिधी तिथे नसल्यामुळे वरच्या अधिकाऱ्यांना काही कळत नाही आणि ते आपल्याला कोविड सेंटर काही वाढवून देत नाही। प्रमुख मागणी आज आपल्या तालुक्यामध्ये कोविड सेंटर वाढणं फार गरजेचं आहे। ऑक्सिजन व्हेंटिलेटरची व्यवस्था होणं गरजेचं आहे। आम्ही तुम्हाला म्हणजे अतिशयोक्ती सांगत नाही पण शेंदुर्णीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्ह्यामध्ये 4th नंबर लागला की जिथे लसीकरण 1194 झालं। असे कार्यकुशल डॉक्टर आपल्या सर्व भागात असताना केवळ त्यांना मार्गदर्शन नसल्यामुळे आणि लोकप्रतिनिधींचा धाक न उरल्यामुळे आपल्याकडे पेशंट सर्रास वाढतं प्रमाण भरपूर आहे। आणि अशा या प्रसंगामध्ये आपण जनता जनार्दनांमध्ये राहिलं पाहिजे। तर आपले महाशय पश्चिम बंगालमध्ये गेले, यांना पश्चिम बंगालची भाषा येते का? हे तिथे भाषण करू शकता का? काही मशीन हॅकर करण्यासाठी तिथे गेले टीम घेऊन? असे प्रश्न कार्यकर्ते आता विचारायला लागलेले आहेत। आज तालुक्याची 1 तारखेपासूनची जर तुम्ही पोझिशन पाहिली तर आपल्या तालुक्यामध्ये सरकारी दवाखान्यांची जी आकडेवारी आहे, सरकारी दवाखान्यांची, ही अतिशय भयानक आणि अतिशय वेगाने वाढणारी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी आपले लोकप्रतिनिधी या बाबतीत काही बोलायला तयार नाही आणि तिथूनही ते काही करायला तयार नाही। उपाययोजना करणं हे लोकप्रतिनिधींचं काम असतं। अधिकाऱ्यांचे दारं ठोठवणे, अधिकाऱ्यांना सांगणे, अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणे आणि आपल्या तालुक्यासाठी ज्यांनी आज 25-30 वर्ष आमदारकी, मंत्रीपद या जनता जनार्दनांच्या भरोशावर भोगलं त्यांच्यासाठी काही करण्याची जबाबदारी यांची नाही आहे का? काही ठिकाणी तर असं ऐकायला मिळालं यांचे आरोग्य दूत रेमडेसिवीर हे ब्लॅकने आणून देत आहेत म्हणे।
हा सुद्धा काम बिर्याणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे उडकून काढण्याची गरज आहे. बीओटीच्या आधारावर जिल्हा परिषदमध्ये जी समिती शासनाने गठीत केलेली आहे त्यावेळचे डेप्युटी सीईओ राजन पाटील साहेब या राजन पाटील साहेबसुद्धा त्या कमिटीत आहे. परवा माझं त्यांचं बोलणं झालं, म्हटलं साहेब त्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषदमध्ये सचिव होते आणि जनरल मिटिंगमध्ये हा उर्दू शाळेचा आणि मराठी शाळेचा विषय मी 1 ते 1.5 तास लावून धरला होता. मिनिट बुकामध्ये त्याची नोंद आहे. त्याला विरोध आहे की इथे पहिले शाळा सुरू करा आणि मग बी ओ टी तत्वावरचे तुमच्या काय करारनामे असतील ते करा. पहिले शाळा बांधून शाळा ताब्यात द्या. मध्यवर्ती ठिकाणी लहान लहान मुलांची शाळा आहे या ठिकाणी आणि 2-2.5 किलोमीटरवर शाळा नेण्याचं काही प्रयोजन नाही. या सगळ्या गोष्टी आता या चौकशीमध्ये निघतीलच. आजपर्यंत ज्या ज्या लोकांना इथे त्यांनी दुकानं दिले, जे अतिक्रमणधारक हटवले त्यांना त्या काळात शब्द दिलेला होता. होता ना, तुम्ही नामदेवमध्ये राहणारे सगळे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, शून्य पत्रकार आहात, त्यातल्या एकालाही त्यांनी गाळा दिलेला नाही. आवाच्या 1.25 किमतीत ब्लॅक मनी घेऊन कोणाला 3 लाखाची पावती, कोणाला 5 लाखाची पावती दिली आणि बाकीचं ऑन मनी आता ह्या सगळ्या चौकशी अंतिनी गेलं. फक्त गाळेधारकांना माझी विनंती आहे, जे त्यांचे खरे आकडे ऑन मनी आणि ब्लॅक मनी जे असतील ते त्यांनी सांगितले पाहिजे. या चौकशीमध्ये कोणीही सुटणार नाही. अजूनही इमारत कोणाची आहे, कोणाच्या ताब्यात मिळालेली आहे, कुठेही कोणी ताब्यात घेतलेली नाही, कुठेही वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही. आणि हे असं असताना महाराष्ट्र ग्लोबलचं 2 वर्षापूर्वी मंत्री असताना भाऊंनी सगळ्या आरोग्य खात्याच्या परवानग्या त्या हॉस्पिटलसाठी घेतलेल्या आहेत. यांच्याकडून स्वतःकडून हॉस्पिटल चाललं नाही. यांनी शेवटी त्या विकास बोरवलेंना गोल्ड सिटीवाल्यांना हे हॉस्पिटल भाड्याने दिलेलं आहे. आज त्या हॉस्पिटलची काय अवस्था परवापर्यंत यांच्या ताब्यात असताना होती आणि आज विकास बोरवलेंनी ताब्यात घेतल्यानंतर किती पेशंटला दिलासा तिथे मिळतो आहे. आज जामनेरसारख्या शहरामध्ये 6 ते 7 डेथ बॉडी खाजगी दवाखान्यांमधून सरकारी दवाखान्यांमधून निघत आहे. अतिशय वाईट आहे. डेथ बॉडीचं प्रमाण जामनेर तालुक्यात जास्त आहे आणि ह्या अशा परिस्थितीत आपले लोकप्रतिनिधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन काय करतायत? कुठे प्रचारामध्ये दिसत नाही, कुठे भाषणाच्या व्यासपीठावर दिसत नाही. आमचा तर असा कयास आहे की हे मग असे तिथे EVM हॅकरची टोळी घेऊन तिथे गेलेले असले पाहिजे, कारण यांचा त्याच्यामध्ये हात खंडा आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत तालुक्याची जनता वाऱ्यावर सोडून भाऊ पश्चिम बंगालची वारी करतायत, ॲश करतायत असं आमचं ठाम मत आहे. शाळा ही वरकर्मप्राप्त आहे आणि उरलेल्या जागेत तुम्ही बीओटी तत्वावर काय तुम्हाला करारनामे करून द्यायचे ते द्या, पण पहिले शाळा इथे मध्यभागी, गावाच्या मध्यभागी, कारण इथे लहान मुलांची शाळा आहे. पहिली ते 4थी, पहिली ते 7वी ही इथे पहिले सुरू करा आणि मग बीओटी तत्वावर गाळे धारकांना गाळे द्या. त्यातल्या त्यात अतिक्रमण धारकांसाठी सुद्धा मी त्यावेळी प्रश्न मांडलेला आहे. जे अतिक्रमण धारक आज उजाड झालेले आहेत त्यांना पहिले प्रायोरिटी देऊन त्यांना गाळे 5 बाय 10, 10 बाय 5 असे काहीतरी गाळ्यांची छोटी साईज करून त्यांना गाळे, भाजीपाला असेल, फ्रूट मार्केट असेल, छोटे मोठे जे हातगाड्यांवर आज बसत आहेत यांचा पहिले प्राधान्याने विचार करा. हा सुद्धा प्रश्न मी त्यावेळेस मांडलेला आहे आणि त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांनी शब्द दिलेला होता की निश्चित रूपाने तुम्ही जे प्रश्न मांडले त्याला आम्ही प्रायोरिटी देऊन सोडवण्याचा प्रयत्न करू. परंतु नंतर सत्ता बदल झाली, आम्ही त्याही वेळेस विरोधात होतो, सत्तेत नव्हतो, पण तरी लोकहिताचे आणि जनतेचा आदर ठेवून जनतेच्या झालेल्या समस्या निवारण करण्याचं काम जिल्हा परिषदच्या जनरल मिटिंगमध्ये सातत्याने केलेलं आहे. आणि दर 3 महिन्यांनी जनरल मिटिंग असते, महिन्याला 20 कमिट्यांच्या मिटिंगा असतात, त्यावेळेस निश्चित रूपाने आपण वाचा फोडलेली आहे. मिनिट बुकामध्ये विरोध केलेला आहे. आता ते पाहावं लागेल, इतक्या वर्षात काही आम्हाला आठवण पण घेतला असेल. मिनिट बुकातली नोंद नंतर पक्की याच्यात नोंद होते ना. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.